आणायचं. जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. नांदेडच्या दोन महिलांनी सुरू केला सॅनिटरी पॅड आणि टिश्यू पेपरचा व्यवसाय. रोजगार मागण्यापेक्षा रोजगार देणाऱ्या नांदेडच्या महिला ठरल्या पॅड वुमन. नागपूरमध्ये प्रादेशिक अंडी उपवणी केंद्राकडून शास्त्रोक्त पद्धतीने कुक्कुट पक्षी नष्ट. वाढत्या बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर निर्णय. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती योजनेला मुदतवाढ. आता 11 मार्च पर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल. नागपूरमध्ये कामगार कल्याण मंडळाकडून कामगारांना किचन किटचं वाटप. 4 दिवसांमध्ये 1 लाख कामगार कल्याण महामंडळामध्ये नोंदणीकृत कामगारांना साहित्य वाटप केलं जाणार. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं पायी दिंडी सोहळा. पायी दिंडीमध्ये झाडे लावा, झाडे जगवा, प्रत्येक गावापर्यंत जनजागृती. वाशिम जिल्ह्यामध्ये वृद्ध कलावंतांच्या मानधन प्रस्तावाच्या दरम्यान सामाजिक न्याय भवन परिसरामध्ये सावळा गोंधळ. वृद्धांना कार्यालयामधून वारंवार तारखा देण्यात येत असल्यामुळे कलावंतांना त्रास. सिंधुदुर्गच्या गोळकोटमधील पाण्याच्या जॅकवेलमधून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्यामुळे स्थानिक हैराण. चिपळूण शहराजवळील 5 गावांना पाण्याची तीव्र समस्या. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष, नागरिकांचा आरोप. अहमदनगरच्या राहता तालुक्यामधील कोल्हारमधील कोल्हाळेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मांदियाळी. दर्शनासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी. विदर्भातील किटाडी येथील महादेवाची प्रसिद्ध यात्रेला सुरुवात. भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन. पोलिसांचा चोख बंदोबस्त.